जो 150 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. दुसरा घटक आहे बुद्धिमत्ता. हा 50 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. तिसरा घटक आहे मराठी व्याकरण. जर आपण मराठी भाषा निवडला तर, आणि जर समजा तुम्ही इंग्लिश लँग्वेज निवडली तर त्या ठिकाणी इंग्लिश ग्रामर असेल. तर मराठी व्याकरण हे पण 50 गुणांसाठी आहे. आणि चौथा घटक आहे सामान्य ज्ञान. हे 50 गुणांसाठी. तर या पद्धतीनं एकूण 300 गुणांसाठी हे घटक आहेत. 300 गुण. तर या 300 गुणाच्या संदर्भानं गणित हा घटक आपण सुरुवातीला 1.5 महिना गणित आणि त्यानंतर 1.5 महिना बुद्धिमत्ता या पद्धतीने अभ्यास करणार आहोत. तर आता यासोबत जर आपण स्कॉलरशिपचा विचार केला, स्कॉलरशिप प्रवेश परीक्षा, तर स्कॉलरशिपला गणित हा घटक 100 गुणांसाठी आहे. त्यानंतर दुसरा घटक म्हणजे बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्ता हा घटक 100 गुण. कारण हा पॅटर्न आपल्या लक्षात आला तरच आपल्याला हे अभ्यास करणं सोपं जाणार आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे मराठी 100 गुणांसाठी, सॉरी मराठी 50 गुणांसाठी. आणि चौथा घटक आहे इंग्रजी 50 गुण. तर आता जो उन्हाळी वर्ग चालू आहे आपला स्कॉलरशिपसाठी, जो उन्हाळी वर्ग आपण घेतोय, तर यामध्ये स्कॉलरशिपचं गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन घटक शिकवले जाणार आहेत. स्कॉलरशिपचे दोन घटक गणित आणि बुद्धिमत्ता, आणि सैनिकी सुलका गणित आणि बुद्धिमत्ता. ठीक आहे, त्यामुळे हे दोन्ही क्लास आपण एकत्र घेतोय. किती 3 महिने असतील आपले हे क्लास एकत्र. यामध्ये 1.5 महिना गणित आणि 1.5 महिना बुद्धिमत्ता. तर या 1.5 महिन्यामध्ये आपल्याला ही बुद्धिमत्ता संपवत असताना महत्त्वाचे पॉइंट्स किंवा महत्त्वाच्या बाबी आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह व देवनागरी संख्याचिन्ह याबद्दल माहिती घेणार आहोत. पाठाचं नाव आहे आपल्या पहिला टॉपिक आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह व देवनागरी संख्याचिन्ह. याला जर तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं असलं तर कसं लिहिणार? इंटरनॅशनल नंबर सिस्टीम अँड देवनागरी नंबर सिस्टीम. तर जे काही आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहेत, म्हणजे त्याला आपण इंग्रजी अंक असं म्हणतो, तर हे कोणते आहेत? तर शून्यपासून जर आपण सुरुवात केली, शून्य, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ आणि नऊ. तर हे आपल्याला लिहिता येतात सर्वांनाच. तुम्ही जेवढे काही विद्यार्थी क्लासला आहेत त्या सर्वांनाच हे इंग्रजीमध्ये अंक ओळखता येतात आणि लिहिता पण येतात. तर हे आहेत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह, म्हणजे त्याला आपण इंग्रजी अंक असं म्हणतो. त्यानंतर आपण देवनागरी संख्याचिन्हाचा विचार करूया. देवनागरी संख्याचिन्हामध्ये शून्य थोडं लहान असतं. त्यानंतर मग एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ आणि नऊ.
तर यालाच आपण मराठी अंक असं पण म्हणतो. त्यामुळं लिहित असताना जे वरचे अंक लिहिलेले आहेत वरचे, तर हे आहेत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. आणि जे खालचे अंक तुम्ही या ठिकाणी पाहत आहात तर हे आहे देवनागरी संख्या चिन्ह, जे आपल्या पाठाच्या नावामध्ये सांगितलेलं आहे पहा, देवनागरी संख्या चिन्ह. तर आता हा संख्या चिन्ह किंवा हे देवनागरी संख्या चिन्ह पाहत असताना किंवा हा घटक पाहत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला संख्या वाचन लेखन संख्याचं विस्तारित रूप करता आलं पाहिजे. तर संख्या वाचन लेखन संख्यांचं विस्तारित रूप आणि त्यावर आधारित प्रश्न असा आपला संपूर्ण अभ्यास असणार आहे किंवा सराव असणार आहे. तर संख्या वाचन हा जर आपण भाग पाहिला, नंबर रीडिंग असं म्हणूयात आपण त्याला, संख्या वाचन, यालाच आपल्याला इंग्लिश मध्ये जर लिहिलं तर काय लिहिता येईल, नंबर रीडिंग. तर नंबर रीडिंग हा घटक शिकण्यापूर्वी किंवा शिकत असताना त्या संख्येला आपण एकक, दशक, शतक, हजार, दस हजार असं जे काही म्हणतो तर ते कोणते डिजिट असतात हे आपण समजून घेऊयात. उदाहरणार्थ समजा आपण एक संख्या या ठिकाणी लिहितोय, सोपे आपण एक पाच अंकी संख्या घेऊयात, चार पाच सात आठ दोन. तर ही आहे पाच अंकी संख्या म्हणजे फाईव्ह डिजिट नंबर. तर यामध्ये जो उजवीकडून पहिला अंक असतो आपल्या उजवीकडे पहिला अंक उजव्या हाताला पहा, तर याला आपण एकक असं म्हणतो, यालाच इंग्लिशमध्ये युनिट असंही म्हणतात. त्यानंतर दुसरा जो अंक आहे त्याला आपण दशक असं म्हणतो किंवा त्याला आपल्याला टेन्स असंही म्हणता येतं, टेन. त्यानंतर उजवीकडून जो तिसरा अंक आहे याला आपण शतक असं म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये हंड्रेड. त्यानंतर जो चौथा अंक आहे याला आपण हजार असं म्हणतो आणि इंग्लिशमध्ये थाउजंड. आणि जो पाचवा अंक आहे हा म्हणजे टेन थाउजंड म्हणजे दस हजार. आणि इंग्लिशमध्ये लिहिलं तर टेन थाउजंड. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हेच कळलं पाहिजे की एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, त्याच्या पुढे आपल्याला लाख, दस लाख, करोड, दस करोड किंवा कोटी, दस कोटी या पद्धतीनं हे सर्व डिजिट माहिती असतील. तर हे नंबर वाचायचे कसे किंवा याचं रीडिंग कसं करतात हे पण आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर आता हे संख्या वाचन करत असताना किंवा संख्या जे आपल्याला डिजिट लिहित असताना कोटीपर्यंतची डिजिट कशी लिहायची हे आपण समजून घेऊयात. तर पहा, जर आपल्याला हे कोटीपर्यंतची डिजिट लिहायची असतील तर आपण नेमकं कसं लिहून घेतो हे आपण समजून घेऊयात. तर पहा, या ठिकाणी काही नंबर लिहितोय आपण, सेवन एट फाईव्ह नाईन फोर सिक्स टू फोर एट नाईन. तर या ठिकाणी एकक स्थानी कोणता अंक आहे, हा आहे एकक. त्यानंतर हा अंक आहे दशक.
त्यानंतर शतक, हजार, दस हजार, त्यानंतर पुढचा आहे लाख आणि हा आहे 10 लाख. त्यानंतर कोटी, 10 कोटी आणि हा आहे अब्ज. ठीक आहे, आता हेच जर आपण इंग्रजीमध्ये लिहिलं, हे जर आपण इंग्रजीत लिहिलं तर कसं लिहिणार मग? तर पहा, हा जो पहिला अंक आहे त्याला आपण युनिट असं म्हणतो. त्यानंतर 10, 100, त्यानंतर 1000, त्यानंतर या ठिकाणी 10,000, लाख, 10 लाख, करोर, 10 करोर अँड अब्ज. ठीक आहे, हे आपल्या लक्षात आलं. तर आता ही संख्या वाचायची कशी? तर हे संख्या वाचत असताना काही संख्यांचे टप्पे करणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहा, पहिले 3 डिजिट झाले की आपण या ठिकाणी एक रेष ओढणार आहोत. पहिले 3 डिजिट झाल्यानंतर त्यानंतर 2 डिजिट, 2 डिजिट, 2 डिजिट, असं आपण का कप्पा केलाय किंवा त्याला पार्टिशन का केलेलं आहे पहा. तर पहिले 3 अंक जे आहेत, एकक, दशक, शतक, हे आपण सलग वाचन करतो ह्याचं. जसं की 489 किंवा त्याला आपण 489 असं पण लिहितो, बरोबर आहे. त्यानंतर दुसरे जे 2 घर आहेत, हे दोन्ही डिजिट हे 1000ची डिजिट आहेत. 1000 आणि 10,000 म्हणजे 1000चंच घर आहे ते. हजाराची 2 घर आहेत, 2 अंक हजाराची, पुन्हा 2 अंक लाखाची आहेत, पुन्हा 2 अंक कोटीची आहेत, पुन्हा पुढचे 2 अंक अब्ज. ठीक आहे, तर आपल्याला किमान हे 10 अंकीपर्यंत संख्यावाचन आलं पाहिजे. तर लक्षात राहण्यासाठी बघा, आता हा जर अंक वाचायचा असेल तर या ज्या रेषा ओढलेल्या आहेत ती रेषा समजून घ्या कशा आहेत त्या. तर पहिला 7 आहे, तर हे किती होईल? 7 अब्ज. त्यानंतर किती आहे? 85 करोड, म्हणजे काय? 85 कोटी, म्हणजे 2 डिजिट एकदाच वाचले आपण 85. त्यानंतर काय आहे? 94, 94 काय आहेत? लाख. त्यानंतर काय आहे? 62,000, 62,000 आणि पुढे आहे 489. ठीक आहे, म्हणजे हा नंबर रीडिंग करत असताना आपल्या लक्षात आला पाहिजे की कसा वाचायचा, कुठून सुरुवात करायची वाचायला. हेच जर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलात तर कसं लिहिता येईल पहा. इंग्रजीमध्ये तर यापेक्षा सोपा आहे मराठीपेक्षा. 7 अब्ज. एटी फाईव्ह करोड. त्यानंतर
94 लाख. Sixty-two thousand and 489. तर यावरून हे नंबर कसे वाचतात हे तुम्हाला लक्षात आलं. अगदी 10 डिजिट पर्यंतचे अंक आपण इतक्या सोप्या पद्धतीने रीड करू शकतात. ठीक आहे, आता आपण काही इतर नंबर घेऊयात. तर पहा, 8592647 05 आता हा नंबर आहे पहा. तर याला रीडिंग करताना लक्षात ठेवायचं की पहिले 3 डिजिट झाला की कॉमा द्या, पुन्हा कॉमा, नंतर कॉमा. तर हे जे 3 आहेत ते किती आहे, 705. त्यानंतर याला म्हणायचं 1000, दोन्हीला मिळून काय म्हणायचं, 1000च म्हणायचं. त्यानंतर लाख आणि त्यानंतर कोटी. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा 3 डिजिट झाले की कॉमा द्यायचा. आता हे वाचायचं कसं, 85 करोड 92 लाख 64,705. म्हणजे मराठीमध्ये लिहिलं तर 85 कोटी, 85 कोटी 92 लाख 64,000 705. पंच्याऐंशी कोटी 92 लाख 64,705. 85 करोड 92 लाख 64,709. पहा लक्षात येतं का, म्हणजे आपल्याला अगदी 10 अंकी पर्यंत संख्या वाचन आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट घेऊयात आपण आता. ओके, तर नेक्स्ट पहा, 90258295. तर पुन्हा लक्षात ठेवा, 3 डिजिट झालं की कॉमा असतोच. म्हणजे हे पटकन लक्षात ठेवण्यासाठी, वाचण्यासाठी, 3 झालं की लगेच 2 2 2 ची अशी घर करायची, किंवा तुम्ही असं पण करू शकतात. इथं कॉमा, पुन्हा 2 डिजिट झालं की कॉमा, 2 डिजिट झालं की कॉमा, कसंही तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे असं. ठीक आहे, मग आता या ठिकाणी जर आपण लिहिलं तर हे तर आपल्याला माहिती आहे 295 असणार आहे. तर हे असणार आहे 1000, हे असणार आहे लाख, आणि असणार आहे करोड. काय होईल, 98,25,68,295. 98,25,68,295 तुम्ही लिहू शकता. आता हे काय अडचण नाही तुम्हाला. ओके, तर आता हेच नंबर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये पण असं लिहिता आले समजा.
असेही प्रश्न परीक्षेमध्ये येतात या संख्येचं वाचन करा म्हणून. मग आपण जो नियम शिकवलाय तोच नियम, तीन अंक दोन अंक दोन अंक मनातल्या मनात लक्षात ठेवायचं. तर हे 295 तर येणार आहे, हे असणार आहे हजाराचं घर, दोन अंक हजाराचे, पुन्हा लाखाचे दोन अंक आणि कोटीचे दोन अंक, आणि ह्याच्या पुढे अब्जाचे दोन अंक, म्हणजेच 90,25,68,295. ठीक आहे, आता मुलांच्या चुका कुठं होतात हे आपण समजून घेऊयात. तर या प्रकारचे पण प्रश्न असतात, वर एखादा नंबर दिला जातो. आता हा नंबर सेम, हे दोन्ही नंबर सेम आहेत, एक फक्त इंग्रजी अंकात लिहिला आणि दुसरा देवनागरी संख्या चिन्हामध्ये लिहिलाय. देवनागरी म्हणजेच मराठी लिपी, लक्षात ठेवा ज्या मुलांना माहिती नसेल. देवनागरी नवीन ऐकलेला शब्द असतो, देवनागरी लिपी म्हणजेच मराठी भाषा, मराठी लिपी किंवा मराठीतील अंक थोडक्यात. दोन्हीचा अर्थ एकच, हे समानार्थी शब्द असल्यासारखेच आहेत. ठीक आहे, म्हणजे परीक्षेत असा प्रश्न येतो की दिलेली संख्या ही देवनागरी संख्या चिन्हात लिहा किंवा देवनागरी लिपीत वाचा लिहा या पद्धतीने येतं. तर यानंतर पुढचा एक प्रश्न पाहता, मुलांच्या चुका कशा होतात. मुलाला डिजिट दिलेत आणि वाचायला सांगितलं तर वाचता येतं, परंतु जर मुलांना असं सांगितलं 9,05,412, 9,05,412 मीन्स काय, 9,05,412. आणि जर पर्याय दिले मुलांना, पहा 9,05,412 पहिला पर्याय, दुसरा पर्याय 9,05,412, तिसरा पर्याय 9,05,412, चौथा पर्याय 9,05,412. तर काय बरोबर आहे यामध्ये, ऑप्शन 1, 2, 3, 4. ओके, तर या ठिकाणी ऑप्शन कोणता बरोबर आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. आता हा नंबर लिहिताना कसं लिहायचं पहा, आपण लक्षात ठेवा कधी पण. अगोदर कोणाचं घर येतं, कोटीचं घर येतं, त्यानंतर लाखाचं घर येतं, म्हणजे अंक येतात थोडक्यात, त्यानंतर हजार, आणि त्यानंतर मग शे किंवा शतक असं लिहिलं तरी चालेल, शतक दशक एकक. ठीक आहे, मग आपल्याला काय सांगितले 9 कोटी, मग 9 कोटी याच्या खाली आले 9 कोटी, 5 लाख, 5 लाख लाखाच्या खाली आले 5 लाख. आता इथं बरेच मुलं नुसतंच 5 लिहितात, तर ते 0,5 लिहावं लागतं, इथं 0,5 लिहावं लागतं, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि मग पुढे काय आहे, हजार. आता इथं हजार तर दिलंच नाही प्रश्नामध्ये आपल्याला, मग हजाराची पण 2 शून्य घ्यावी लागतात, कारण हजाराची 2 डिजिट असतात, लाखाची 2 डिजिट असतात, म्हणून 0,5, आणि मग शेवटचं 412 म्हणजे 412. तर या पद्धतीने आपल्याला ही मांडणी लक्षात ठेवली पाहिजे, म्हणजे कोटी थोडक्या सुरुवातीला अब्ज, त्यानंतर कोटी, नंतर लाख, हजार आणि शेवटी शतक आणि मग दशक एकक. समजलं आपल्या चुका कुठं होतात.
ओके छान. त्यानंतर आता दुसरी संख्या लिहून दाखवा मला. बारा अब्ज. सात कोटी नऊ. याला ऑप्शन एक आहे 12 अब्ज 7 कोटी 0009. दुसरा ऑप्शन आहे 12 कोटी 7 अब्ज 0009. तिसरा ऑप्शन आहे 12 कोटी 7 अब्ज 0000009. चौथा ऑप्शन आहे 12 कोटी 7 अब्ज 0009. तर क्विक आपल्याला हे वाचता आलं पाहिजे. आणि सैनिकी स्कूल पेपरमध्ये आणि स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये दोन्हीही पेपरमध्ये हे रीडिंग जे आहे 12 अब्ज 7 कोटी 9 वगैरे, बरोबर आहे, असे किमान सैनिकी स्कूलला एक प्रश्न आणि स्कॉलरशिपला दोन प्रश्न असतात. ठीक आहे. तर आता उत्तर शोधण्यापूर्वी लक्षात घ्या, आपल्याला जर यांची घरं लिहायची असतील, डिजिट लिहायची असतील, तर सुरुवातीला काय असणार आहे? अब्ज, त्यानंतर कोटी, कोटी झाल्यानंतर लाख, लाख झाल्यानंतर हजार, आणि शेवटी मग शतक, दशक, एकक, जे काय शतक, दशक आणि एकक. अब्ज किती सांगितलेत आपल्याला या ठिकाणी? 12 अब्ज म्हणजे 12. आता 7 कोटी म्हणजे फक्त 7 लिहायचं नाही तर 07 लिहायचं, कारण त्याचे पण दोन डिजिट असतात. ठीक आहे. त्यानंतर लाख, इथं लाख दिलंय का आपल्याला? लाख कुठं दिसतंय का? नाही दिलं, मग त्याचे दोन शून्य लिहावे लागतील. हजार दिलेत का? नाही, मग त्याचे दोन शून्य घ्यावे लागतील. त्यानंतर शतक, दशक, एकक आहे का? शतकाचं एक, दशकाचं एक आणि एककचं एक. त्यामुळं तुम्ही कुणीही बरोबर उत्तर सांगितलेलं नाही, कारण पर्यायातच उत्तर नाही ते. म्हणजेच 12 07, त्यानंतर 2 0 2 0 आणि 2 0 पाहिजेत. 2 0 2 0 2 0 आणि 9. कळलं का? पहा, पर्यायात नाही उत्तर. ठीक आहे. मग पर्यायातलं उत्तर बरोबर करायचं असेल तर काय करावं लागेल? या 3 नंबरच्या पर्यायामध्ये एक शून्य वाढवू आपण. 2 0 2 0 2 0. अरे या काय बोलायचे तुला? बोल बोल लवकर मग. कितवी? हे 4थी 5वीच्या मुलांना सैनिकी स्कूल आणि स्कॉलरशिपचं गणित शिकवत आहोत आपण. त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या ग्रुपला, लिंकला, झूमला जॉईन होतो तेव्हा तिथं माहिती दिलेली असते कशाचा क्लास आहे.
हो चौथीच्याच मुलांसाठी आहे, तिसरी चौथी पाचवी, तिसरी चौथी पाचवी सगळ्यांना जमतं। मंथन पवार काय विचारायचं बाळा तुला? आपल्याला फक्त 10 डिजिट पर्यंत असतं, किती 10, आपण जवळपास हे 11 डिजिटचं पाहिले आहेत, आपण 11 डिजिट आहेत ह्याच्यामध्ये, हे 12 अब्ज मध्ये। ठीक आहे, तर तुम्हाला हे संख्या वाचन लेखन आला असेल सर्वांना। तर आता या ठिकाणी मी तुम्हाला एक दोन तीन प्रश्न दिले होते, जसं आता हा प्रश्न आहे पहा, वर शब्दात आहे आणि खाली अक्षरामध्ये म्हणजे त्यांच्या अंकामध्ये 4 पर्याय दिलेत, बरोबर आहे। यापूर्वी एक तसाच प्रश्न होता, वर अक्षरात आहे खाली 4 पर्याय आहेत। तर मी तुम्हाला एक नमुना 4 प्रश्न या ठिकाणी देणार आहे, त्यासारखी प्रत्येक प्रश्नासारखी एक 4-4 प्रश्न तुम्ही स्वतः तयार करायचे होमवर्कसाठी। ठीक आहे, तर पहिला प्रश्न असेल होमवर्कसाठी, या पद्धतीचे प्रश्न तयार करायचे तुम्ही स्वतः, फक्त तुम्हाला एक सॅम्पल क्वेश्चन या ठिकाणी देतोय मी। पहिला प्रश्न आहे, 7, 8, 9, 6, 2, 5, 4, 3 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात लिहा, आणि या प्रकारचा होमवर्क तुम्हाला दररोज करायचा आहे। ठीक आहे, तर पहिला पर्याय 7, 8, 9, 6, 2, 5, 4, 3, दुसरा पर्याय 7, 8, 9, 6, 2, 5, 4, 3, तिसरा पर्याय 7, 8, 9, 6, 2, 5, 4, 3, चौथा पर्याय 7, 8, 9, 6, 2, 5, 4, 3। तर याच्यातलं योग्य उत्तर काय आहे या ठिकाणी लिहायचंय तुम्हाला, या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या। या पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात, सराव करू शकतात। ठीक आहे, तर हा झाला नमुना प्रश्न क्रमांक 1। त्यानंतर दुसरा प्रश्न, आता इथं चुका कशा करायच्या बघा, पहिल्या प्रश्नामध्ये 9 साठी आपण 1 लिहिलंय म्हणजे तिथं चूक झाली। ठीक आहे, दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण शेवटच्या 3 बद्दल 6 लिहिलंय, असे आपण ऑप्शन थोडेफार चुकीची लिहायची फक्त लिहिताना। तिसऱ्या पर्यायामध्ये योग्य उत्तर आणि चौथ्या पर्यायामध्ये 8 उलट काढलंय आपण। ठीक आहे, तर या प्रकारची प्रश्न तुम्हाला तयार करता येतील। ओके, समजलं? हा झाला नमुना क्रमांक 1। आता दुसरा प्रश्न पहा, दुसरा प्रश्न आहे 7, 9, 4, 5, 3, 6 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा। ऑप्शन 1, 7, 9, 4, 5, 3, 6, दुसरा ऑप्शन 7, 9, 4, 5, 3, 6, तिसरा ऑप्शन 7, 9, 4, 5, 3, 6, चौथा ऑप्शन 7, 9, 4, 5, 3, 6।
आणि त्याचा योग्य पर्याय तुम्ही इथे लिहायचा. ठीक आहे, म्हणजे पहिल्या प्रश्नासारखे जवळपास एक तीन चार प्रश्न तयार करा. आता हा दुसरा प्रश्न आहे, याच्यासारखे दोन तीन प्रश्न तयार करा. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न तयार करायचे तुम्हाला होमवर्कमध्ये, हे लक्षात घ्या. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, याचा पण लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर लिहित बसा तुम्ही. याचा योग्य पर्याय आहे चार. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर थ्री. या संख्येचं योग्य वाचन आपल्याला शोधायचंय. बारा अब्ज एकोणऐंशी लाख बेचाळीस हजार सहाशे बावन. दुसरा आहे बारा कोटी एकोणऐंशी लाख बेचाळीस हजार सहाशे बावन. हेच तुम्ही जर इंग्लिश मीडियमला असाल तर तुम्ही इंग्लिशमध्ये पण क्वेश्चन लिहू शकतात. तिसरा आहे एक कोटी सत्तावीस लाख चौऱ्याण्णव हजार बावन. आणि चौथा पर्याय आहे बारा अब्ज एकोणऐंशी कोटी बेचाळीस लाख सहाशे बावन. ठीक आहे, तर चारीपैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडता येतो. ठीक आहे, तर आता कुणालाही बोलायला मिळणार नाही किंवा बोलता येणार नाही. आता शेवटचा फक्त प्रश्न नमुना आपण या ठिकाणी देतोय. तर पुढचा प्रश्न नमुना आहे प्रश्न क्रमांक चार. सात अब्ज सात हजार सात ही संख्या, ही संख्या कशी लिहाल? ऑप्शन एक सात झिरो 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 सात झिरो झिरो सात. दुसरा पर्याय सात अब्ज तिसरा ऑप्शन सात चौथा ऑप्शन सात शून्य 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 सात शून्य 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 सात.
तर यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर या चार प्रश्नासारखी तुम्ही प्रत्येक प्रश्नासारखी तीन तीन प्रश्न तयार करा, म्हणजे तुमचा होमवर्क होऊन जाईल. आणि दररोजचा होमवर्क लिहायला एक वही करा, आणि जे शिकवलंय आता जे शिकवत असताना जे तुम्ही लिहितात त्याला एक वही करा. अशा पद्धतीनं दोन वह्या तुम्ही करू शकतात. तर पुन्हा एकदा या आजच्या क्लासमध्ये जे लेट जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी हा क्लास सैनिक शाळा प्रवेश परीक्षा जो परीक्षेपर्यंत घेतला जाणार आहे, परीक्षापर्यंत, यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान हे विषय घेतले जाणार आहेत. आणि दुसरा क्लास म्हणजे स्कॉलरशिप उन्हाळी वर्ग, हा क्लास फक्त 3 महिने असेल, म्हणजेच 25 जून पर्यंत असेल हा क्लास. 25 जूनला स्कॉलरशिप उन्हाळी वर्ग हा क्लास संपेल. सैनिकी स्कूल हा क्लास आपला वर्षभर चालू राहील. तर आजची झूम मीटिंग या ठिकाणी थांबूयात. सर्वांना गुड नाईट, बाय.